नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण एस के क्रिएशन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत खोबऱ्याची चटणी। त्याच्यात पाहूया काय काय साहित्य आपण वापरणार आहोत। ओले खोबरे, भाजकी चण्याची डाळ, चण्याची डाळ, कोथिंबीर, हिरवी मिरची 2-3, शेंगदाणे थोडेसे अर्धी मूठ, मीठ, साखर, लसणाच्या 2-3 पाकळ्या, चवीनुसार मीठ आणि साखर। हे सर्व आपण मिक्सरमध्ये ग्राइंड बारीक करून घेऊ। इथे आता आपण मिक्सरमध्ये आपण वाटून घेतलेलं आहे। आणि करीता आपण फोडणी पाहणार आहोत। त्याच्यासाठी लागणारं साहित्य कढीपत्ता, मोहरी, हिंग ठेवलं आहे 1 चमचा गरम करायला। आता कढीपत्ता पहिला टाकलाय, थोडंसं हलवून घेतलंय। नंतर त्याच्यात मोहरी थोडीशी तडतडल्यावरती तडतडून द्यायची थोडीशी। नंतर थोडस हिंग त्याच्यात टाकून थोडस हलवायचं। मी 2 मिनिटांसाठी गॅसवर पकडून मग गॅसची आपण चटणीवरती टाकायची। कसं बघा मैत्रिणींनी, एकदम मस्त वास पसरलेला आहे। अशी खमंग अशी चटणी तयार झाली आहे। तुम्ही नक्की करून पहा, एकदम एकदम टेस्टी आणि चविष्ट ही चटणी। आपण मैत्रिणींनो डोसा आणि मेंदूवडा इडलीबरोबर खाऊ शकतो। थँक्यू।